मोदी सरकारच्या कार्यकाळातल्या 9 वर्षांमधल्या सगळ्यात यशस्वी योजनांमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा वारंवार उल्लेख केला जातो. स्वच्छ भारत योजनेमुळे भारतातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांचा सन्मान वाढल्याचा दावा भाजप करत आलाय. मात्र आता जागतिक बँकेच्या एका अहवालामध्ये 2018-19 पासून भारतात नियमित शौचालयाचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची माहिती येते. स्वच्छ भारत अभियानाला सुरुवातीच्या काळात किती यश मिळालं, भारतात शौचालय वापरणाऱ्यांचं प्रमाण नेमकं किती आहे, अनुसूचित जाती जमातींमध्ये शौचालय वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे का, या आणि अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टीमध्ये. 2014 स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यापासून भारतात शौचालय वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटलं आहे. 2012 ग्रामीण भारतात शौचालय असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण 38% होतं आणि 2019-20 हेच प्रमाण 90% गेलं. 2021 आणि 2022 या वर्षांमध्ये हे प्रमाण सगळ्यात जास्त वेगाने वाढलं. एकूण किती लोकांच्या घरी शौचालयं बांधली गेली याची माहिती स्वच्छ भारत अभियानात आहे, मात्र खरोखर या शौचालयांचा किती लोक वापर करतात याची नोंद मात्र केली गेलेली नाही आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या सुरुवातीला 2015-19 या योजनेत मोठी सुधारणा झाली असली तरी मागच्या 2 वर्षात ही योजना काहीशी संथ झाल्याचं या अहवालात म्हटलंय. उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये 2018 नियमित शौचालयांचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. झारखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये 2018 शौचालयाच्या वापरात कधी वाढ तर कधी घट झालेली पाहायला मिळते, म्हणजे त्याचा ग्राफ झिगझॅग आहे. ओडिशा, पंजाब, केरळ, बिहार, उत्तराखंड, हरियाणा आणि आसाम या राज्यांमध्ये मात्र नियमित शौचालय वापरणाऱ्यांचं प्रमाण हे कमी झालेलं नाही आहे, ते स्टेबल आहे. राष्ट्रीय पातळीवर सरासरीत बोलायचं झालं तर शौचालय वापरणाऱ्यांची टक्केवारी 46% 75% गेली. '15-16 आणि 2018-19 अनुसूचित जाती जमातींच्या नियमित शौचालय वापरण्याच्या सवयीमध्ये मोठी वाढ झालेली आढळून आली. हे प्रमाण 51% 58% गेलं होतं, पण त्यानंतर मात्र SC आणि ST कॅटेगरीच्या लोकांमध्ये शौचालय वापरण्याच्या सवयीत घट झाल्याचं या अहवालाने म्हटलं आहे. अनुसूचित जातींसाठी शौचालयांच्या नियमित वापरात 20% घसरण झाली आहे, तर अनुसूचित जमातींमध्ये ही घसरण 24% पाहायला मिळाली आहे. OBC आणि खुल्या प्रवर्गातल्या लोकांमध्ये सुद्धा शौचालयं वापरण्याच्या सवयीत अनुक्रमे 9% आणि 5% घसरण झाली आहे. या देशातल्या सगळ्यात गरीब लोकांच्या शौचालय वापरण्याच्या सवयीत सगळ्यात जास्त वाढ झाल्याचं या अहवालाने म्हटलं आहे. 2015-16 या सालात शौचालय वापरणाऱ्या अतिगरिबांचं प्रमाण फक्त 7% होतं, पण 2019-21 हाच आकडा 43% गेला आहे. शौचालयांचा वापर वाढवण्यामध्ये सगळ्यात कमी उत्पन्न असलेल्या राज्यांची कामगिरी उत्तम होती असं या अहवालाने म्हटलंय. तुलनेने जास्त उत्पन्न असलेल्या राज्यांनी याबाबत संमिश्र कामगिरी केली आहे असं वर्ल्ड बँक सांगते. स्वच्छ भारत अभियानाच्या सुरुवातीला छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा प्रतिसाद कमी होता, त्याचप्रमाणे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातमध्ये सुरुवातीच्या काळात नियमित शौचालयाचा वापर वाढला असला तरी उत्पन्न कमी असलेल्या राज्यांपेक्षा त्यांचा वेग हा कमी होता. खुद्द पंतप्रधान मोदींनी मात्र स्वच्छ भारत अभियानाचा कसा आणि काय उपयोग झाला याबद्दल 1 ऑगस्ट 2023 काय म्हटलं होतं ऐकूया. इस अभियान में वेस्ट मैनेजमेंट पर भी बहुत अधिक फोकस किया जा रहा है. हमारे शहरों में बड़े बड़े कचरे के पहाड़ बहुत बड़ी समस्या बन गए. आप भी जानते हैं कि पुणे में जहां मेट्रो का डिपो बना है वो पहले कोथरूड कचरा डंपिंग यार्ड से जाना जाता था. अब ऐसे कूड़े के पहाड़ों को हटाने के लिए भी मिशन मोड पर काम चल रहा है और हम कचरे से कंचन यानी वेस्ट टू वेल्थ के मंत्र पर काम कर रहे हैं. स्वच्छ भारत मोहिमेबद्दलचा तुमचा अनुभव काय, तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.